आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. आपटेवाडी शिरगाव परिसरात पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अजूनही तोडगा निघालेला नाही. या कारणाने बदलापूर मधील माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी युवा सेनेचे उपशहर प्रमुख अभिजित सुर्वे यांच्या सहकार्याने जाहीर उपोषणाचे निवेदन घेतले. बदलापूरमध्ये बारवी धरण, चिखलोली धरण, बॅरेज धरण, भोज धरण हे चार धरण आहेत. तरी देखील बदलापूर परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण झटावे लागत आहे. त्यात दिवसेंदिवस बदलापूरमध्ये इमारतींची संख्या वाढत आहे, त्यामुळे सर्वात जास्त पाणीपुरवठा हा इमारतींमध्ये होत असल्याने गावातील लोकांना योग्य पाणीपुरवठा होत नाही. यामुळे बदलापूरमधील स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा निवेदन देऊन आणि मोर्चा काढून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कामचुकार कारभाराबद्दल आपटेवाडीचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी जाहीर उपोषण केले आहे. शिरगाव परिसरामध्ये पाण्याचा वर्षानुवर्ष मोठा प्रॉब्लेम आहे. शिरगावच्या शिरगावच्या आजूबाजूला तिन्ही बाजूने टाके आहेत, तरी शिरगावमध्ये लोकांना पाणी पुरवठा होत नाही. नवीन फिल्टर आले का त्यांना लाईनी जातात, पण शिरगाव परिसरासाठी पाण्यासाठी जीवन प्राधिकरण काहीच हालचाल करत नाही. आम्ही वारंवार मोर्चे काढले, वर्षानुवर्ष मोर्चे काढले, तरी पाण्याचा हे प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन केलं. अविनाश मोरे माजी नगरसेवक आम्ही युवासेना त्यांच्याबरोबर उपोषणाला बसले. आज निवेदन चालू आहे. आज निवेदन घेण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 50-60 सोसायट्यांचे निवेदन आलेले आहेत. कारण खूप इथे पब्लिकला खूप प्रॉब्लेम आहे पाण्याच्या ह्याच्यामुळे, आणि लोक तसे सहकार्य देत आहेत. आणि तरी मी अजून पण शिरगावमधील परिसरातील पण जनता असेल त्यांना आव्हान करतो का त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य करावा, जेणेकरून आम्हाला तुमचा प्रश्न सोडवता येईल. उद्या कधीपासून चालू होणार? उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही उपोषणाला बसणार आहे. आणि आमचा मुद्दा असा आहे का, तुम्ही जीवन प्राधिकरण जेव्हा नवीन बिल्डिंग डेव्हलपला येते तेव्हा त्यांच्या पहिले त्यांच्यापर्यंत पहिले लाईन पोहोचवली जाते, पण जी लोक राहतात वर्षानुवर्ष टॅक्स भरतात त्यांच्या पाण्याचा प्रश्न ते सोडवतच नाही. बिल्डर लोकांकडनं पैसे भेटले का ते त्यांचा प्रश्न सोडून टाकतात. आता तुमच्या तुम्हाला कशाप्रकारे मदत हवी? आम्हाला अशा प्रकारे का जी लोक राहतात जी वर्षानुवर्ष लोक टॅक्स भरतात त्यांच्या सुविधा पाहिजे. लाईन असो, पाणी असो, रस्ते असो, हे सगळे कामं झाली पाहिजे. बिल्डर लोक येतात त्यानंतर त्यांचं काम झालं पाहिजे, त्यांना आधी प्राधान्य दिलं पाहिजे. घर आता आपल्या बरोबर आहे अविनाश आऊ मोरे, माजी नगरसेवक. तर आज कशाबद्दल निवेदन झालं? विषय असं आहे की गेले 40 वर्षापासून आम्ही शिरगाव परिसरात ग्रामस्थ, त्यावेळेला 24 तास पाणी या धरणाला होतं. मुख्य मुद्दा असा आहे की बदलापूर शहरामध्ये 4 धरणे, एक बॅरेज धरण, एक भोज धरण, एक चिखलोली धरण आणि बारवी धरण. बारवी धरणाचं पाणी हे संपूर्णपणे घोडबंदर रोडला, ठाणा आणि मुंबईला पुरलं होतं. ज्या परिसरामध्ये बारवी धरणाचं पाणी जिथे साचलं होतं त्या लोकांना इथे स्थानिक ग्रामस्थांना ते पाणी मिळत नाही आणि इथे फक्त बॅरेज धरणाचं पाणी आपल्याला मिळतं. दुसरा विषय असा आहे की 90 दशकामध्ये बदलापूर शहर विकास व्हायला लागलं. बदलापूर शहर जसं विकसित होतं त्याप्रमाणे लोकांची संख्या वाढत चालली, बिल्डर विकासात वाढत चालले. लोकांची संख्या 1978 पासून 2010 पर्यंत नव्हती, तेवढी ह्या 8 वर्षामध्ये 3 पटीने वाढली. म्हणजे 40 ते 50 असलेली लोकसंख्या गेले 2005 पर्यंत ते 2018 पर्यंत कमीत कमी आता इथे 2.5-3 लाख लोकसंख्या झालेली आहे. दरवर्षी कमीत कमी 700-800 कॉम्प्लेक्स नवीन नवीन ह्या बदलापूर शहरात होणार असतं, पण त्यांचं नियोजन एमजीपीकडे पाहिजे. आणि आमचा मुख्य मुद्दा असा आहे की जवळजवळ स्थानिकांना पाणी देत नाही, जवळजवळ तुम्ही नवीन विकासकांना पाणी देऊ नका. कारण आमचं पाणी शेअर होतं. जसं माझं घर आज इथे जर समज माझ्याकडे कॉम्प्लेक्स बनलं तर कॉम्प्लेक्स बनताना त्यांना ते 10 कनेक्शन दिल्यानंतर मग आमचं पाणी शेअर होतं. सांगण्याचं मतलब असं आहे की माझ्या घरी माझ्या मिसेसला आहे, माझे 4 मित्र येणार, ती 8 भाकरे घेऊन दिली. पण तिला अजून पण सांगितलं मी माझे 10 मित्र अजून येणार जेवायला, तर त्या भाकऱ्या चौचू होती, म्हणजे शेअरिंग होणार. तसं आमचं पाणी शेअरिंग होत चाललं आहे आणि शेअरिंग पाणी आम्हाला घरातून आणते धरण बॅरेजचं इंग्रजांच्या काळात बांधलेलं एक म्हणजे रिपीट तेच धरण थोडे धाईन आहे आणि त्याच पाईपलाईन आहेत आणि त्याच लेवलला सगळ्या पुरवा तीच टाकी. फक्त विशेष होतं की आपल्या शहरामध्ये शिरगावमध्ये समरस्त मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शिरगावमध्ये टाकी असावी आणि आमचं पाणी हे आम्हालाच पुरवलं जावं अशी आमची प्रचंड मोठी इच्छा आहे. आणि मी मला विनंती करीन प्रत्येक राजकीय लोकांना की सगळ्यांनी मिळून
कुठल्याही पक्षानं आणता सगळ्यांनी ह्यामध्ये सगळ्यांनी एकत्र राहून काम करावं आणि पाण्याची समस्या अशी भयानक आहे की म्हणजे ज्या प्रकारे लेडीज त्याची भिडीमध्ये सांगू होतो वाईट वाटलं मला. 15 मिनिटं पाणी नसतं लोकांना पाणी ही सगळ्यात मोठी जीवनावश्यक वस्तू रोड लाईटपेक्षा पाणी हा जीवनावश्यक वस्तू आणि या शहरात सगळ्यात माझीसूद वस्तू अशी या शहरामध्ये 4 धरणे असलेलं महाराष्ट्रामधलं एकमेव शहर आहे. हे बदलापूर शहर जे आहे या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव शहर आहे ज्याच्यामध्ये परत सांगतो भोज धरण, चिखलोली धरण, बारवी धरण सगळ्यात मोठं धरण इंडियामधले आणि दुसरं आपलं बॅरेज धरण. बॅरेज धरणचं पाणी बदलावू शकलं पोहोचतं. मी परत सांगेन की इंग्रजांनी त्यावेळेला बॅरेज धरण हे कल्याणसाठी बांधलेलं होतं. योगायोगानी कल्याणच्या पुढे जाऊन लोकसंख्या वाढायला लागली. लोकसंख्या वाढता वाढता बदलापूर शहराची लोकसंख्या 3.5 लाखाची त्यावेळेला 1 लाख वस्ती साठी केलेलं इंग्रजी धरण होतं. आज बघता बघता ते धरण जवळजवळ 3.5 लाखाची लोकसंख्या पाणी शेर होत चाललं. तर परत मी MGP सांगेन की आपल्याला जमत नसेल इथं साहेब लोकांनी राजीनामे द्यावे अन्यथा लोकांना पाणी पुरवठा नीट करावा. विकासकांमध्ये जे पाणी पुरवला होतो प्राथमिक विकास हे लोक इथे बिझनेस करायला आले पण सर्वसामान्य लोकांचे हाल करून त्यांना देऊ नका पाणी. पहिले हा किती लोकांचं नियोजन करा मग त्यांच्याकडे पाणी फिरवा. आम्ही असं म्हणत त्यांना पाणी देऊ नका. डेव्हलपमेंट शहरात झाली पाहिजे पण डेव्हलपमेंट होता होता स्थानिकांना पहिले पाणी देऊन नंतर बाकीच्या विकासांना पाणी द्यावं अशी नम्र विनंती आहे. आणि हे आंदोलन परत भेटत उग्र स्वरूपात या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांविषयी स्थानिक आलेले आहेत आणि आंदोलन उग्र न व्हावं असेल तर सगळ्यांनी ते नमर सपोर्ट करावं अशी नम्र विनंती. जरा स्थानिकांचे हे उपोषण जे आहे औ मोरेंचं आपटेवाडीच्या आमच्या सगळ्या पब्लिकसाठी ते एकदम योग्य आहे. पाणी बिलकुल नाही आहे आठवडाभर झालं आणि हे जे त्रास आहे हे आम्ही दरवर्षी भोगतो आहे. फक्त यावर्षी झालं असं नाही आहे. दरवर्षी आम्हाला हाच त्रास आहे. पाणी अजिबात नाही आहे आणि याच्या मागचं जर मेन कारण जर आपण शोधलं तर आपण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. दरवर्षी जे होते हे फक्त वाढत्या बिल्डिंगच्या संख्येमुळे होते. भागीरथी विश्वचे कुठल्याही घटना म्हणजे त्याची जी आहे ती जर 500 लोकांच्या राहण्यासाठी आणि 500 लोकांचं पाणी त्याला उपलब्ध होऊ शकतं तरी तिथे 5000 लोक राहायला येतील. तिथे जर 10 बिल्डिंगच्या जागेवर 100 बिल्डिंग होत आहेत तिथे 1000 लोक राहायला येत आहेत. 100 लोकांचं पाणी 1000 लोकांना वाटून दिल्यावरती कसं होणार आहे ते सगळं होतं इथे. तर ते मेन त्याचं जे मागचं जे कारण आहे ते बिल्डर लॉबी आणि त्याचं सगळ्यामुळे होते आणि त्याचा जो परिणाम आहे त्या बिल्डर लॉबीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण होते. इनफॅक्ट काही नवीन बिल्डिंग आहे तिथे लोकांना अजून पाण्याची लाईन पण नाही भेटली. झाली 1.5 वर्ष त्यांना राहून ते टँकरच्या पाण्यावरती जगत आहेत. आपटेवाडी शिरगाव मधील स्थानिक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आपटेवाडी नाका शिरगाव या ठिकाणी माजी नगरसेवक अविनाश मोरे, युवा सेनेचे उपशहर प्रमुख अभिजित सुर्वे स्थानिक नागरिकांसोबत उपोषण करणार असे जाहीर केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक नगरसेविका नेहा आपटे, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण राऊत, ज्येष्ठ समाजसेवक नाना आपटे यांनी उपस्थिती नोंदवली. त्यासोबतच स्थानिक महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या मोहिमेला पाठिंबा आहे. आम्ही सतत 3 वर्ष झाले नगरसेवक होऊन आम्ही सतत MGPच्या मागे आहोत की आमच्या आपटेवाडी शिरगावचा पाण्याचा प्रश्न एवढा जुना आहे की वारंवार त्यांच्याकडे हरेक प्रकारचे अर्ज देऊन भरपूर प्रकारच्या तक्रारी करून मोर्चे काढून आम्ही सगळं करून बघितलं पण आमचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. अविनाश मोरेंनी आज जे काही पाऊल उचललं आहे त्याचा आम्हाला आनंदही आहे आणि आमचा त्याचा भरपूर पाठिंबा आहे. स्थानिक नगरसेविका या नात्याने मी माझ्या वॉर्डमधल्या पण सर्व नागरिकांना अशी विनंती करते की त्यांनी आऊच्या या अविनाश मोरेंच्या ह्या उपक्रमाला साथ द्यावी आणि जेणेकरून आमचा आवाज आता तरी MGPपर्यंत पोहोचावा आणि याच्या पाठीमागचं प्रयोजन त्यांना लक्षात यावं की हा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही प्रसिद्धीचा स्वार्थ नसल्या नाही आणि निव्वळ जनतेच्या हितासाठी त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आता तरी MGP आमचं ऐकेल असं आमच्या स्थानिकांचे कसे प्रॉब्लेम झाले कसे होणार लेखी स्वरूपात लिहून आणल्यात काही सोसायटीच्या लोकांनी जे चारी आहेत मैठ्या चारी ज्या आहेत तिकडची लोक स्वतः आली आहेत आणि त्यांनी सिग्नेचर केले तिथे मोबाईल नंबर्स ते प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला त्याच्यावरनं त्या नंबर्सवरनं कळेलच की किती लोकांना ह्या समस्या आहेत. मी स्वतः इथली स्थानिक नगरसेविका असून मी अनेक ठिकाणी ज्यांना परवडत नाही अनेक ठिकाणी मी स्वतः माझ्या खर्चाने टँकर पुरवलेले आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर एवढी परिस्थिती खराब होते आणि पावसाळ्यात जर एवढी परिस्थिती खराब आहे तर उन्हाळ्यात विचार करा की लोक कसं स्वतःचं हे निभावून नेत असतील पाण्याची गरज. आमचा पाठिंबा या आपटेवाडी परिसरामध्ये पूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे.
समस्त आपटेवाडीपासून तर यादव नगर श्रीकृष्ण नगर सचिन समीपात भरपूर ह्या ठिकाणी पाणी पुरवठा प्रमाण कमी झालेलं आहे. वारंवार MBPला आम्ही सदैव पाठपुरावाकडून त्यांच्या तक्रारी दिलेल्या आहे का तुम्ही ह्या परिसरामध्ये लक्ष द्या, पण त्यांचं काय कानाडोळा करतात ते. त्यामुळे तशा अधिकाऱ्यांना काहीतरी चाप बसवण्यासाठी जे आमच्या अविनाश मोरेंनी जे उपोषण केलेलं आहे त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. जे जे त्यांना योग्य तिथे त्यांना जे जी मदत लागेल ते आम्ही पूर्णपणे करणार. शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री प्रवीण शेठ राऊत यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी या उपोषणानंतर बदलापूर मधील आपटेवाडी शिरगावकरांची पाण्याची समस्या सुटेल का, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यावरती कोणते पाऊल उचलेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अनिकेत कदम सह तन्मय सोहनी, स्वानंद मीडिया, बदलापूर.